ज्याला नाम स्वतंत्र प्रांत झाले. स्वतंत्र पूर्वी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता. ब्रिटिश सरकार लोकांवर खूप अन्याय करत होती. तेव्हा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा निश्चय केला. आणि यात मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना शौकत अली, अब्दी बेगम, अशफाकुल्ला खान, सर सय्यद यांनी यात पुढाकार घेतला आणि आपल्या देशातून या इंग्रजी लोकांना हात धरून दिले. आज आपण स्वतंत्र आहोत. आज संपूर्ण जगात भारत एक स्वतंत्र आणि समृद्ध देश म्हणून ओळखला जातो. आज भारतात अनेक धर्माचे लोक आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या ते सगळे भाई बंधू प्रमाणे राहतात. शेवटी मी माझं भाषण एक शेर म्हणून संपवते. किसी को लगता है हिंदू खतरे में है, तो किसी को लगता है मुस्लिम खतरे में है. किसी को लगता है हिंदू खतरे में है, तो किसी को लगता है मुस्लिम खतरे में है. धर्मों का चश्मा उतार कर देखो यारो, पता चलेगा अपना हिंदुस्तान खतरे में है.